जोश, दलित पीड़ित शोषित जनते का खनखनीत आवाज। नमस्कार, जय भीम साथियों, आप देख रहे हैं वंश न्यूज चैनल। मैं स्नेह डेकम आपके लाइव एक नई खबर। हे काम एका सामाजिक राजकीय पक्षाचं आहे, हे दायित्व घेऊन आम्ही आपल्या सर्व लोकांसाठी काम करत आहोत आणि मला खात्री आहे की ह्या सर्व कार्यामध्ये आमची सर्व सवंगडी मंडळी यशस्वीरित्या काम करेल। दामोदर आणि चांगला ह्या मतदारसंघामधल्या ह्या नगरपालिकेमध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचे दुधाराम भाऊचा बाजूला लगत लागून नगरधन जिल्हा परिषद सर्कल भंडारगुडी पंचायत समिती त्याच्या याच्यात येते, अत्यंत उत्तम काम तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक यशस्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून तो करत आहे आणि अनेक शासनाच्या योजना ज्या लोकांना ग्रामीण भागामध्ये माहीत नसतात त्या पोचवण्याचा आपल्या अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यांनी प्रयत्न केला। अशा सर्व काम करणाऱ्या सवंगडींचा पक्ष आमचा काँग्रेस आहे आणि आम्ही नुसतं काही ते राजकारणापर्यंत मर्यादित नाही आहोत, आम्ही समाजकारणामध्ये जास्त विश्वास असणारी मंडळी आहे। टीकाटिपणी होत राहणार आहे, आता त्या हरेक टीकाटिपणीला काय उत्तरच देत बसायचं का? टीकाटिपणी करणारे लोक राहणार आहे, त्या टीकाटिपणीच्याही बाहेर जाऊन आपल्याला लोकांची सेवा करायची आहे आणि ती सेवा करत असताना ती अमर्यादित राहायला पाहिजे आणि ती निस्वार्थ राहायला पाहिजे, ती भावना घेऊन आपल्याला सर्वांना काम करायचं आहे। आज ज्या ज्या महिला भगिनी ज्या ज्या पुरुषांना स्मार्ट कार्ड भेटलं असेल अथवा पेटी भेटलेली असेल त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा निश्चित स्वरूपात भविष्यात होईल। मी ईश्वरचंदी भगवंताला प्रार्थना करतो, हात जोडून, हे भगवंता या शहरामध्ये जे जे कुटुंब असतील ज्या ज्या कुटुंबांना ज्या ज्या वेळेस अडचण येईल आमच्यामध्ये अशा प्रकारची शक्ती दे की आम्ही नेहमी त्यांच्यासाठी धावून पळून त्यांच्या डोळ्यातल्या आश्रू पुसण्यासाठी कार्यरत भाव अशा प्रकारची आम्हाला ताकद दे, एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। ते जमतच नाही जास्ती राजकारणात, लोकांच्या डोळ्यातलं आश्रू पुसण्याचं तुम्ही काम करा। तुम्हाला शेवटच्या दिवशी घाटावर जात असताना खांदा देणारे लोक कमी पडतील एवढी संख्या लोकांची असते। शेवटी माणूस समाजकारणामध्ये राजकारणामध्ये जगतो कशासाठी? कशासाठी जगतो? ह्यासाठी जगतो की येणाऱ्या पिढीमध्ये अनेक वर्ष आपलं नाव जिवंत राहायला पाहिजे आणि नाव केव्हा जिवंत राहणार आहे तर जिवंत असताना सत्कर्म केले, जिवंत असताना लोकांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले, जिवंत असताना लोकांच्या डोळ्यातले आश्रू दिसले त्याचंच नाव आठवणीने घेतलं जातं। म्हणून माझी सर्व राज्यकर्त्यांना विनंती आहे की शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचत असताना स्वार्थ ठेवू नका। स्वार्थ जिथे ठेवला तिथे आपल्याला आपल्या मनाप्रमाणे आपल्याला समाज कार्य करता येऊ शकत नाही। निस्वार्थ भावनेने लोकांची सेवा केली पाहिजे, स्वार्थ तिथे मदात कुठे येता कामा नये। निस्वार्थ भावनेने काम करा तुम्ही राजकारणी लोक आहात सर्वजण। वेळ ज्यावेळेस येईल सकाळी 7 ते 5 मतदानाचा जो निस्वार्थ भावनेने काम करेल त्याच्या नावावरती ठप्पा पडल्याशिवाय आहे। पण स्वार्थ काम केलं निवडणुका म्हणून करून राहिले, अमुका म्हणून करून राहिले, नाही तसं नाही। काम करत असताना भावना ही निस्वार्थ राहिली पाहिजे। कायम लोकांच्या मनामध्ये हृदयामध्ये जर आपलं स्थान निर्माण करायचं असेल तर भावना ही निस्वार्थ राहिली पाहिजे। त्या निस्वार्थ भावनेला तुम्ही सर्वजण काम करा अशी माझी आपल्या सर्व लोकांना विनंती आहे। आम्ही अजून एक योजना हाती घेतलेली आहे, तिची आता व्याप्ती आपल्याला तुकाराम भाऊ दयारामजी सर्व दोपटे आपल्याला सर्वांना वाढवायची आहे। करोना काळामध्ये आमच्या महिला भगिनी बिचाऱ्या एकट्या झालेल्या आणि ती दुसरी लाट तर खूप भयंकर होती। दुसऱ्या लाटेमध्ये अनेक तरुण लोक घरचे चालले गेले आणि ती माऊली बिचारी एकटी झालेली आहे। घरामधला करता धरता माणूस गेला आणि चूल पेटवता ज्याच्या हातात असतो तो गेल्यानंतर त्या माऊलीची काय परिस्थिती येते कोणी समजू शकतं का? नाही समजू शकत। म्हणून आम्ही निर्णय घेतला
की कोरोना काळामध्ये जर कोणाचा मृत्यू झाला असेल करता करताचा त्या घरामध्ये सिलाई मशीन असो पिको मशीन दिली तर ती महिला विद्यानी ताई करून आपल्या घरातलं आपली मुलाबाळांची सेवा या आपलं घरातली चूल पेटवू शकते. ह्या ही योजना ज्याच्याकडे उद्यापासून स्मार्ट कार्ड राहणार आहे त्या 27 योजनेच्या संदर्भातलं एक पॉम्प्लेट दामोदर ताबडतोब तयार कर सोप्या शब्दांमध्ये मराठीमध्ये काय काय फायदे. एकदा पॉम्प्लेट वाचलं आणि एखादी घरामध्ये अडचण आली आणि ती अडचण आल्याबरोबर पॉम्प्लेट वाचलं ती अडचण पॉम्प्लेट मध्ये दूर होण्याला दिसली तर ताबडतोब त्या कार्डची मदत होईल अशा प्रकारचं ते पॉम्प्लेट बनलं पाहिजे. ताबडतोब पॉम्प्लेट का आणि सर्व लोकांमध्ये वाटताय तर काय होईल परत बिचारा आपला कामगार वर्ग सकाळी उठला घरातली व्यवस्था केली मजुरीवर गेला तिकडून घरी आला तोपर्यंत त्याच्याकडे तो वेळ भरत नाही आणि तो माहितीच्या अभावी योजनेपासून वंचित राहतो. आपण एक चांगलं काम केलं की त्यांची नोंदणी करून दिली त्यांना स्मार्ट कार्ड दिलेलं आहे पण त्या स्मार्ट कार्डची उपयोगिता ही कागदावरती राहायला पाहिजे आणि सोप्या शब्दामध्ये जर राहिली तर त्याचा उपयोग भविष्याच्या बाल गोपाल आमच्या महिला भगिनीच्या घरातल्या बाल गोपालांसाठी करू शकतात त्यांच्या भविष्यासाठी करू शकतात. मला माहित नाही या पेटीच्या आतमध्ये काय टॉर्च दिसू राहिला अजून काय काय सुरक्षा किट आहे सुरक्षा किट आहे दहा बारा प्रकारची साधनं तुम्हाला याच्यातून भेटणार आहे आणि म्हणून यातून या योजनेचा फायदा तुम्हाला सर्व लोकांना भेटायला पाहिजे. हा काँग्रेस पक्षाचा एक उपक्रम आम्ही हाती घेतला आणि शासनाची योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तसंही राजकीय पक्षांचं ते नुसतं काँग्रेसचं आहे असा तर भाग नाही. आम्ही पक्ष आहोत एक पक्ष राजकारणी असतो पण त्याचं काम समाजकारण पण असतं आणि म्हणून ते दायित्व आमचं आहे ते दायित्व म्हणून राज्य शासनाच्या ज्या ज्या केंद्र शासनाच्या ज्या ज्या योजना असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं नाही येतं मग कोणाचं आहे आमचं आहे आमच्यासारखे इतरही पक्षांचं आहे सर्वांनी करायला पाहिजे कारण की जेव्हा आपण सर्व पक्षाचे लोक सामान्य जनतेच्या पर्यंत योजना पोहोचवू तेव्हाच आपलं खरं समाजकारण लोकांपर्यंत पोहोचू शकतं. नाही तर आली निवडणूक आणि वारे पडल्या आणि मतं मागितले निवडणूक संपली लोकांना विसरून गेले असं चालणार नाही. आता लोक दक्ष झालेले आहेत सर्वांच्या हातात मोबाईल आहे एका मिनिटामध्ये सर्व गोष्टींची माहिती मिळते आणि म्हणून जो समाजकारणामध्ये नेहमी कार्यरत राहील त्याला म्हणत नाही त्याचं निवडणूक संपली आपल्या खबर व विज्ञापन हेतु आप हमारे चैनल के मुख्य संपादक श्री सुनील सावे से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं. अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें.